निसर्गप्रेमी संस्थेच्या वतीनं येवला तालुक्यातील वन्यजीव संवर्धन क्षेत्रात वन्यजीव प्राण्यांसाठी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची सोय करण्यात आली आहे. दिनांक 22 एप्रिल गुरुवार रोजी येवला तालुक्यातील निसर्गप्रेमी संस्था यांच्या वतीनं येवला शहर व तालुका वन हद्दीतील वन क्षेत्रांमध्ये पाण्याची सोय करण्यात आली आहे. यामध्ये पिंपळकुटे वन विभागाच्या वन क्षेत्रात 5000 लिटर पाणी, कोळंब वन विभागाच्या क्षेत्रात 5000 लिटर पाणी आणि सावरगाव गोपळवाडी येथील वन विभागा क्षेत्रात 5000 लिटर पाणी यावेळी या संस्थेच्या मित्रांनी टँकरद्वारे सोडले आहेत. यात संकेत कुऱ्हाडे, विकी शिंदे, सागर पवार, महेंद्र जाधव, बंटी भावसार, लखन पाटोळे, अमोल उंडे, निखिल पाटील, लाईट सर, बापू गाजे आदी मित्रांनी पिंपळखुटे, सावरगाव, अनकई यातील कृत्रिम पाणवठ्यांमध्ये हे पाणी वन्यजीवांच्या पुढील भविष्यासाठी सोडले आहेत.